नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकावरील पातेगळ या समस्येबद्दल सविस्तर माहिती आणि त्यावरील योग्य उपाययोजना बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये पातेगळती ते जास्त प्रमाणात झाल्यास आपल्याला कपाशी पीकचे उत्पन्न कमी होते त्यामुळे ही पातेगळ वेळेवर रोखणे फार गरजेचे असते मित्रांनो कपाशीची पातेगळ होण्यामागे बरेच काही कारणे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वातावरणात झालेला बदल जसे ढगाळ वातावरण आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पातेगळ होऊ शकते तसेच पाण्याची कमतरता झाल्यामुळेही कपाशीच्या मुळांना जमिनीमध्ये फारसा ओलावा टिकून नसल्यामुळेही पातेगळ होऊ शकते त्यामुळे कपाशींना आवश्यकतेनुसार पाणी भेटणे खूप गरजेचे असते मित्रांनो कापूस पिकामध्ये आपण जास्त प्रमाणात युरिया खताचा वापर केला असेल तर त्यामुळे ही पातेगळाची समस्या येऊ शकते कापूस पिकामध्ये बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशींची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन ती पाने सोडून देण्यास सुरुवात करते कपाशीवरील पातेगळाची हेही एक कारण आहे म्हणजे ज्यावेळेस आपली कपाशी पाते अवस्थेत येते म्हणजे ज्यावेळेस त्यांना खूप सारे पाते लागण्यास सुरुवात होते त्यावेळेस त्यांना पुरेसे पोषक तत्वाची आवश्यकता असते आणि ही पोषक तत्वाची गरज पूर्ण न झाल्यामुळे ही पाते गळू शकते पातेगळ त्वरित रोखण्यासाठी आपणास बाहेर कंपनीचे प्लानोपिक्स या औषधाची फवारणी करायची आहे प्लानोपिक्स या औषधाची फवारणी करण्यासाठी आपणास प्रति वीस लिटर पंपासाठी चार एम एल या प्रमाणात फवारणी करायची आहे क्लानोपिक्स यामध्ये अल्फा नॅपथॉल ॲसेटिक ॲसिड असल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये होणारी पातेगळ कमी होण्यास मदत होते त्यासोबत आपणास बोरॉन आणि कॅल्शियमची देखील फवारणी करायची आहे पातेगळ फुलगळणे थांबून नवीन पाती डुपटीने येण्यासाठी आपणास टाटा कंपनीचे बहार हे टॉनिक वीस लिटर प्रतिपंपासाठी चाळीस एम एल बहार औषध आपणास फवारायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारची फवारणी केल्यास आपली होणारी पातीगळ थांबून नवीन पाती येण्यास नक्कीच मदत होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा